हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? घोसाळ्याची भजी आवडतात का तुम्हाला? आज आपण घोसाळ्याची भजी बघणार आहोत. त्यासाठी मी घोसाळ्याचे असे काप करून घेतलेले आहेत. एक छोटा घोसाळा कापलाय आणि हे असे काप आहेत. एक वाटी डाळीचे पीठ घेतलंय, हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत, हळद, लाल तिखट, ओवा आणि चवीनुसार मीठ. तर सर्वात आधी आपण डाळीचं पीठ आहे ते घेऊयात. एका बाउलमध्ये पीठ मिक्स करून घेणार आहोत आपण आणि यात थोडीशी हिरवी मिरची कापलेली टाकली आहे, तुम्ही वाटूनही घेऊ शकता. हळद पाव चमचा टाकली आहे आणि तिखट आवडीप्रमाणे मी साधारण पाव चमचा ते अर्धा चमचा घेतला आहे. आणि ओवा असा कुस्करून टाकायचा आहे, त्यामध्ये फ्लेवर येतो त्याचा. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पाव चमचा मीठ टाकलं आहे साधारण मी. आणि हे बॅटर छान बनवून घ्यायचं आहे. आता खूप पातळ नाही बनवायचं. हे बॅटर तयार होईपर्यंत तेलही तापवायला ठेवलेलं आहे मी. खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही बनवायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. एकसारखी कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर बनवणार आहोत आपण. हे बॅटर आता छान तयार झालेलं आहे आणि तेलही गरम झालेलं आहे. आता भजी तळण्यापूर्वी मी यामध्ये एक पाव चमचा साधारण गरम तेल टाकणार आहे, जेणेकरून जेव्हा आपण भजी तळणार आहोत तेल जास्त सोकत नाही ते आणि कुरकुरीत खुसखुशीत भजी बनतात. आणि घोसाळ्याचे जे काप आहे ते काही काप मी घेते आहे ज्याची भजी करणार आहे. सगळे काप एकदम नाही टाकत आहे, कारण मग ती अशी मऊ पडतात मग पिठामध्ये आणि तेलही चांगलं कडक तापलेलं आहे. तर आपण आता भजी तळणार आहोत. याची भजी तळताना मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे गॅस, जेणेकरून भजी जास्त होरपळत नाहीत. आता ही सर्व भजी मी पटापट तळून घेते तेलामध्ये. एकाच वेळेला सगळी सोडायची आहे जेणेकरून एकसारखी तळली जातात. बाहेर पाऊस चालू असताना भजींचा बेत म्हणजे काही मजाच असते, नाही का? गरमागरम मस्त लागतात ही भजी खायला. आणि छान सोनेरी रंगाची होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. आता ऑलमोस्ट एका बाजूने तळल्यासारखी वाटतात. आपण ही भजी पलटी करून घेणार आहोत नंतर. छान खमंग वास सुटला आहे आता आणि भजी पण मस्त टाऊन फुगली आहे दोन्ही बाजूंनी. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढणार आहोत. मस्त गरमागरम घोसाळ्याची भजी तयार आहे. टोमॅटो सॉस घेते मी आज टेस्ट करायला. गरम आहेत, तुम्ही तशी खाऊ शकता किंवा सॉस मेयोनीज तुम्हाला जे आवडेल ते त्यासोबत घेऊ शकता. थोडं थंड झालं आहे. गरम आहे, दाताखाली पडताच क्रंची आवाज येतो, त्यातनंच कळतं भजी कुरकुरीत झाली आहे आणि चवीलाही उत्कृष्ट झालेली आहे. करून बघा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.